कृषी विज्ञान केंद्र जळगाव तसेच केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कापूस दिवस हा गजानन वरटकर यांच्या शेतात आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी हा साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कपाशीच्या झाडाचे पूजन करून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जस्तगावचे सरपंच सुमित डोसे, प्रमुख उपस्थिती तालुका कृषी अधिकारी संग्रामपूर अमोल बनसोडे व कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विकास जाधव हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शास्त्रज्ञ संजय उमाळे, विशेष कापूस प्रकल्पाचे नोडल अधिकारी अनिल गाभणे, प्रगतशील शेतकरी राजू भारसाकडे, गोपाल महाले तसेच रासी सीड्सचे सचिन गायकवाड, महिको सीड्सचे विशाल ठेंग चोपडे, अजित सीड्सचे राजू पुंडे उपस्थित होते. यावेळी प्रकल्पाचे नोडल अधिकारी अनिल गाभणे यांनी कापूस दिन साजरा करण्याचे उद्देश सांगताना कापूस उत्पादन वाढविण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ते सर्व बदल करणे, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि कापूस व्यवसायात गुंतलेल्या कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी कार्य करणे अत्यंत गरजेचे आहे असे मत मांडले. तसेच यावर्षीचे थीम हे कॉटन फॉर गुड अर्थात चांगल्यासाठी कापूस आहे. यावेळी डॉक्टर विकास जाधव यांनी विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत असलेल्या तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर करावा असे आवाहन केले. संजय उमाळे यांनी विशेष कापूस प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देऊन HDPS तसेच CS तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली आणि अनिल गाभणे विशेष कापूस प्रकल्प तसेच कीड व रोग नियंत्रण बाबत माहिती दिली. अमल बनसोडे यांनी विविध शासकीय योजने बाबत माहिती दिली. तसेच उपस्थित प्रगतशील शेतकरी राजू भारसाकडे, राजेंद्र कौलकार यांनी तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. तसेच मागील वर्षीच्या उत्पादनाबाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पाटील यांनी व आभार प्रदर्शन प्रतीक नागपुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विशाल राऊत, विशाल खिरोडकर, अक्षय माजरे यांनी विशेष प्रयत्न केले. MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर. कंपन्या आणि कृषी विज्ञान केंद्र तर वेगवेगळा भाग तिथं विभागलेला आहे. तर उद्देश एवढाच आहे की आजचा जो कापूस दिवस आहे या कापूस दिवसाच्या निमित्तानं दिवसेंदिवस हा दरवर्षी 7 ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो. आता ही काही अभिमानाची गोष्ट नाही की कोणत्याही दिवस ज्यावेळेस जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो ही काही फार अशी गर्वाची बाब नाही. कुठंतरी कापसाच्या बाबतीत आपण कमी पडतो म्हणून ते पूर्ण जगाच्या स्तरावर त्याची नोंद घेतली गेली आणि तो जागतिक दिवस साजरा करावा. कापसाच्या बाबतीत सरांनी तुम्हाला सांगितलं कापूस आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे.